नांदेडमध्ये मनुस्मृती दहन करण्यात आले. यात सर्वच आंबेडकरी संघटनांनी भाग घेतला होता. महात्मा फुले चौकामध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वच आंबेडकरी युवकांनी सहभाग नोंदवला. भारतीय संविधान पांढरळी तुडवून मनुस्मृती जिवंत करण्याचं काम केंद्र सरकार व राज्य सरकार करत आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे होते. विषमतावादी व जातीवादी मनुस्मृती जाळण्यासाठी आम्ही भारिप बहुजन महासंघाचे युवक आघाडीतर्फे मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेत आहोत. 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाड येथे मनुस्मृती ग्रंथाचं दहन करून एक लोकशाही निर्मित राज्य निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठं योगदान महिलांसाठी या ठिकाणी हे केलेलं आहे. तर त्याचं याच्या बाबासाहेबांच्या समर्थनासाठी आम्ही मनुस्मृती ग्रंथाचं दहन आज करत आहोत. या ठिकाणी 27 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला नीच समजणाऱ्या व शूद्रांना नीच समजणाऱ्या अशी मनुस्मृतीचं दहन केलं. त्याचं औचित्य साधून भारिप बहुजन महासंघ युवक आघाडीतर्फे आज आम्ही मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन केलेलं आहे. या ठिकाणी जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार आहे, सध्याला भारतीय संविधानाचे मूल्य पायदळी तुडून मनुस्मृतीला जिवंत करण्याचं काम हे RSS प्रणित भाजप सरकार करत आहे, त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. नांदेडहून दीपक बावसकरसह राजू ओसेकर, ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.